वेळेला इथे जमलेल्या सर्व ग्रह लक्ष्म्या आणि पुरुष मित्र आणि हे छोटे छोटे मुलं खोडकर महाराजांच्या हस्ते बारावी शिकवलेल्या मुलींचा पालकांचा सत्कार झाला. त्यामध्येच एक सत्कार महाराजांचाही झाला हे मला आनंद देऊन गेलं. कारण आध्यात्मिक आणि धार्मिक माणसाकडून सामाजिक कोणताही निरोप देणं किंवा एक मेसेज देणं फार सोपं असतं, फार फायद्याचं असतं असा माझा एक अनुभव आहे. आणि महाराजांनी स्वतःच्या मुलीलाच 12वी शिकून आणि पुढे शिक्षण कंटिन्यू करून एक चांगला या गावापुढे आदर्श उभा केलेला आहे. माझं एक असं पाहणी आलेलं आहे की ज्या गावच्या जमिनी चांगल्या असतात तिथले लेकर शिकत नाहीत. तिथल्या जमिनी चांगल्या आहेत का सर? पाण्याच्या पाण्याखालच्या जमिनीतल्या गावात लेकर शिकत नाहीत. माझ्या गावात मी तांबवा केज तालुका या गावचा, आमच्या गावात जमिनी चांगल्या नाहीत. तिथे 12वी झालेल्या मुलींच्या वडिलांचे आईवडिलांचे सत्कार करायचं म्हटलं तर घरी घरी घरोघरी जाऊन सत्कार करावे लागतील आणि पिढ्यानं पिढ्या जाऊन सत्कार करावे लागतील. मला तुम्हाला काही डिवचायचं नाहीये, मला हे सांगायचं की जेव्हा काही आपल्या डोळ्यासमोर पर्याय नसतो तेव्हा माणूस नवे नवे मार्ग शोधायला लागतो. आता तुम्ही ते शोधायला चालू करावेत कारण जग कुठे चाललंय आणि आपण थोडे मागे राहतोय. गावामध्ये प्रवेश केला तर सिमेंटचे रस्ते पाहिले, अत्यंत सुंदर रस्ते आहेत आणि आमच्या भागातल्या गाव कोणत्या गावापेक्षा हे गाव मला आज जास्त सुंदर वाटलं. या गावातले लोकही जास्त सोजळ वाटले. पण मग हे शिक्षणात मागे का राहत आहेत मुली हा प्रश्न आहे. गोजने सर त्याचं उत्तर शोधलेलं आहे. गोजने सरांनी त्यावर बराच सविस्तर मार्गदर्शन केलं. त्यांचं मार्गदर्शन चालू असतानाच हा प्रश्न मनात आला. ही सुरुवात कुठून झाली? महिला दिन 100 वर्षापूर्वीपासून आपण साजरा करतोय म्हणजे काय करतोय? तसा हा महिला दिन नाहीये, हा महिलांसाठी स्वातंत्र्य दिनच आहे. काही हजार वर्षापूर्वी आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या रचनेमध्ये असं होतं की स्त्री ही त्या कुटुंबाची प्रमुख असायची आणि स्त्रीने ठरवायचं आणि पुरुषांनी कामं करायची अशी एक रचना होती आपल्या. आणि त्यावेळी आपला समाज जो आहे, आपले लोक जे आहेत ते अत्यंत सुखाने जगत होते आणि भांडणं होत नव्हती लोकांची आपसात. जात धर्म भेद याच्यापासून दूर असलेली ती एक समतावादी रचना होती. त्याला इंग्लिशमध्ये एगलेटेरियन सोसायटीज असं म्हटलं जातं. आजही जे आदिवासी लोक असतात त्यांच्यामध्ये अशीच रचना आढळते. हळूहळू असं झालं काळानुरूप पुरुषांनी महिलांवर आणि वर्चस्व स्थापित केलं, महिलांना घरामध्ये कोंडून टाकलं, महिलांना कुटुंब व्यवस्थेमध्ये महिलांच्या आत्म्याला चिरून मारलं आणि गुलाम केलेल्या महिलांना वेठबिगारांसारखं वागवण्यासाठी त्यांना इतके वर्ष लागले. पुरले नाही, अजूनही ते चालू आहे. आजही बघा सावित्रीबाई फुलेंनी या काळच्या अभिजनांचे शेणमुळे खाल्ले नसते तर आज एवढ्या लोकांचाही सत्कार करायला आपल्याला भेटला असता की नाही मला सांगा. 100 वर्षापूर्वीपासून फक्त महिलांच्या शिक्षणासाठी सुरुवात होऊनही आजही स्वतः आई आपल्या मुलीला शिकवायला तयार नसते. हे त्या आईच्या मनावर आपल्या संस्कृतीने पुरुषी सत्तेच्या गुलामगिरीचं जे काही जोखड बांधलेलं आहे, जे काही जोखड टाकलेलं आहे त्याचं हे लक्षण आहे. आज हे आपल्याला वाटतं पाठवले की पोरगी शाळेत पाठवतो आपण 10वीपर्यंत. थोडंसं गावापासून दूर जावं लागलं 11वी 12वीला शिक्षण बंद. 12वीच्या नंतर कुठेतरी बाहेर गावी खेळावं लागलं, 4 पैसे खर्चायची वेळ आली, शिक्षण बंद. ग्रॅज्युएट झालं, अजून काय करायचं म्हटली, पैसे भरायची वेळ आली, शिक्षण बंद. म्हणजे आपण मुलींना नेहमी दुय्यम दर्जाच देतो आणि हे करायला आपली स्वतःची आई, स्वतःची मोठी बहीण मागे पुढे पाहत नाही. असं का होतं त्याचा विचार स्वतः महिलांनी करायला पाहिजे. आपण कुठल्या गुलामगिरीचा वारसा चालवतो, कशामुळे असं करतोय? एका आईने ठरवलं मी माझ्या मुलीला शिकवणार तर मला नाही वाटत आज कोणी नाही म्हणायची कोणत्या पुरुषाची घरामध्ये हिंमत आहे म्हणून. पण आपल्याला त्याची जाणीवच नसेल होत तर करणार कसं? सुरुवात कुठून करायची?
आपल्याला वाटतं मुलगी मोठी झाली लग्न करून टाका मोकळ होऊन जा असं आपल्याला मुलाबद्दल वाटत नाही. पण आपण मुलांनाही शिकवताना आणि मुलींना शिकवताना भेदभाव न करता दोघांनाही शिकवलं तर कदाचित येणाऱ्या सुनाई सगळ्यांना शिकलेल्या भेटतील आणि जाणाऱ्या लेखीही शिकलेल्या भेटतील आणि शिक्षणाच्या माध्यमातून लोकांची प्रगती होते. फक्त सक्षम होणं हे शिक्षणाचा पहिला टप्पा आहे. अन्न वस्त्र निवारा या गरजा भेटल्या की आपण समजतो की आपण सक्षम झालेलो आहोत. परंतु अन्न वस्त्र निवारापेक्षाही आरोग्य शिक्षण आणि प्रबोधन या तीन गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. एक डॉक्टर म्हणून मी तुमच्या मनाच्या आरोग्याला मनातला जो काही न्यूनगंड लपलेला आहे त्याला उद्देशून हे बोललोय. तुम्हाला वाटलं असेल काहीतरी तब्येतीचं बद्दल सांगायचं सोडून हे दुसरं काय सांगायचं गोजने सरांनी सांगितलं की सगळं तसं नाही. मला वाटतं की माझ्या सांगण्याने माझं ऐकून एका तरी 10वी सुटलेल्या मुलीने 12वी पर्यंत शिकली तरी माझं इथे येणं सफल झालं असं मला वाटेल. एवढ्या चांगल्या गावामध्ये महाराजांच्या पुढाकाराने आणि गोजने सरांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या शिक्षणाची परिस्थिती आता सुधरेल बदलेल अशी अपेक्षा ठेवतो. आरोग्याबद्दल प्रश्न तोच असतो. तिथेही आपण मुलीला दुय्यम स्थान दिलेलं असतं. पोराचं दुखलं तर खाजगी दवाखाना, पोरीचं दुखलं तर सरकारी दवाखाना असं होतंय का? आमच्याकडे होत आहे. सुनाची डिलिव्हरी सरकारी दवाखाना, लेकीची डिलिव्हरी खाजगी दवाखाना. लेकीची पहिली असते ना आपल्याकडे होणार, सुनाची दुसरी असते असं आमच्याकडे होत आहे. कारण ते आपण बायकाच बायकाच्या दुश्मन असतात. असं होऊ देऊ नका. माणूस म्हणून विचार करा. तुम्ही जर ठरवलं तर काय बाबत आहे पुरुषांची तुमच्या विरोधात जायची. पण आपल्या मनामध्ये तो प्रकाश आपणच पडू दिलेला नाही. आपलंच आपणच अंधारात राहतो तर आपण दुसऱ्याला काय उजेड दाखवणार आहे. पुरुषांनी आपल्याला मध्ये राहायची सवय लावली आहे. परंतु आता ते कुलूप लावण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. पुरुष आपणच घडी बाहेरून कुलूप लावलेला आहे असं समजून मध्ये बसलेलो आहोत हे लक्षात घ्या. आपल्या मुलीबाळींचं आयुष्य घडवा. आपण चुली मुलीमध्ये धूर फुफ्फुसामध्ये घेण्यामध्ये आयुष्य गेलं आणि लेकीच्या सासूरवासाच्या कथा ऐकण्यामध्ये आणि सुनेचा सासूरवास करण्यामध्ये उरलेलं आयुष्य घालवलं असं होऊ देऊ नका. चार तरी लेकींना शिकवा, चार तरी लेकींना चांगला मार्गाला लावा. आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला नोकरीला गेलेलं पहा, अधिकारी झालेलं पहा. आज वैमानिक आहेत मुली. परग्रहावरती जे विमान धाडलं अमेरिकेनं कल्पना चावला ते आपल्या भारतातलीच मुलगी होती. जग कुठं गेलंय आपल्याला फक्त ह्या गावाबाहेर आपल्या गावाची मान ताठ होईल अशा चार लेकी घडवाव्या असं मी तुम्हाला आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.